नमस्कार, मी पूजा। तुमचं माझ्या चव कोकणची चव महाराष्ट्राची या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आजची आपली रेसिपी आहे हिरव्या फणसांच्या बियांचे कटलेट। त्यासाठी मी इथे 25 ते 30 फणसाच्या बिया घेतल्या आहेत। त्यांना मी व्यवस्थित 2 ते 3 वेळा धुवून घेतल्या आहेत। आता त्यांना आपण प्रेशर कुकरमध्ये टाकूया। फणसाच्या बियाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया। आपल्याला कमीत कमी 2 ग्लास पाणी लागेल। कुकरमध्ये मी 1/2 चमचा मीठ टाकते, जेणे आपल्या बिया लवकर शिजतील आणि चवीला पण खूप चांगल्या लागतील। कुकरचं झाकण लावून मी कुकर गॅसवर ठेवते। गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती मी त्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या पूर्ण झाल्या आहेत। त्याची वाफ जाऊन बघा आपल्या उकडलेल्या बिया। आता त्याला मी एका बाऊलमध्ये काढून घेते। इथे बघा आपल्या अशा प्रकारे बिया व्यवस्थित शिजल्या आहेत। आता मी बाऊलमधलं पाणी पूर्ण काढून घेते। तुम्ही ते पाहू शकता आपल्या पाणी काढलेल्या बिया। आता मी त्याच्या एक एक बियांची सालं काढून घेते। अशा प्रकारे तुम्ही इथे बियांची सालं काढून घेऊ शकता। चला तर आता आपण पाहूया कटलेटसाठी लागणारे साहित्य। इथे मी घेतले आहे उकडलेल्या सोलून घेतलेल्या बिया 25 ते 30। दोन उकडलेले बटाटे सोलून घेतले आहेत। एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे। 1 मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर, 1/2 चमचा आलं, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं कापून घेतलेले, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा लसूण, 1/2 लिंबू, चवीप्रमाणे मीठ, 1 वाटी रवा कोटिंग करायला, चवीप्रमाणे तिखट, हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा जिरं पूड, 1/2 चमचा धनेपूड। आता आपण एक बाऊल घेऊया मिश्रण एकत्र करण्यासाठी। मी इथे एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी सगळ्यात पहिल्या फणसाच्या बिया टाकून घेते। आता तुम्ही त्याला चमचाच्या किंवा हाताच्या साह्याने बारीक करून घेऊ शकता। आपल्याला ते पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचं आहे। मी ते माझ्या हाताने त्यांना स्मॅश करून घेते। आपल्याला एक एक बिया व्यवस्थित स्मॅश करून बारीक करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे इथे माझ्या बिया स्मॅश करून झाले आहेत। आता मी त्यात टाकणार आहे उकडलेले बटाटे 2, त्यांना पण मी हाताने स्मॅश करून घेते। आता आपले बटाटेसुद्धा स्मॅश करून झालेत। बटाटे आणि बियांना मी एकत्र केलं। आता मी त्यात टाकते बारीक चिरलेला कांदा। मिरची, आलं, कोथिंबीर, लसूण चिरलेली आणि कढीपत्ता चिरून घेतलेला, 1/2 चमचा तिखट टाकले मी, कारण का आपण त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, जिरं पूड, धनेपूड, चवीप्रमाणे मीठ। आपण पहिलंच आपल्या बियांमध्ये मीठ टाकलं आहे, त्यामुळे आपल्याला याच्या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आणि 1/2 लिंबाचा रस। आता मी ते मिश्रण माझ्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते। अशा प्रकारे तुम्हाला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, एकजीव करून घ्यायचं आहे।
आता इथे आपलं कटलेटचं बॅटर मिश्रण रे तयार झालं आहे। आता आपण कटलेट बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे माझ्या हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि मिश्रणामधून थोडासा मिश्रणाचा गोळा घेतलाय आणि मी आता हातानेच त्या मिश्रणाच्या मिश्रणाला कटलेटचा शेप देते। तुम्ही आपल्या आवडत्या शेपप्रमाणे शेप देऊ शकता। इथे मी राऊंड शेप दिला आहे। आपल्याला कटलेट ना जास्त जाड ठेवायचं आहे ना आपल्याला पातळ ठेवायचं आहे, मीडियम साईजचं ठेवायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा कटलेट तयार करून घ्यायचे। गरज पडल्यास परत तुम्ही हाताला तेल लावा जेणे तुमचं मिश्रण ज्या हाताला चिकटणार नाही आणि कटलेटला सुद्धा आकार छान येईल। इथे माझे कटलेट तयार करून झाले आहेत। आता मी एका प्लेटमध्ये थोडा रवा घेते कटलेट कोटिंग करायला आणि आता एक एक कटलेट आपल्याला रव्यामध्ये कोटिंग व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे। सगळ्या असं दाखवल्याप्रमाणे आता गॅस चालू करून तुम्ही त्याच्यावर फ्राय पॅन किंवा तवा गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती तुम्ही थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। हे कटलेट अगदी खूप कमी तेलामध्ये फ्राय होतात व्यवस्थित। आता मी तव्यावरती एक एक कटलेट टाकून घेते। इथे आपल्याला जास्त तेलाची गरज नाही लागणार। वरून आपल्याला एक चमचा गरज असल्यास तेल टाकून घ्यायचं आहे, एक छोटा चमचा। एका बाजूने आपल्याला 3 ते 4 मिनटं कटलेट भाजून घ्यायचं आहे। इथे माझं एका साईडला 3 ते 4 मिनटं झाले आहेत। मी चमच्याच्या मदतीने कटलेट परतून घेते। इथे तुम्ही पाहू शकता कटलेटा किती छान सोनेरी रंग आलाय। अशा प्रकारे तुम्हाला कटलेट परतून घ्यायचे। परत तुम्हाला जर तेलाची गरज वाटल्यास ते थोडंसं तेल टाकून घ्यायचं, एक अर्धा चमचा। गरज नसल्यास नाही टाकलात तरी चालेल। आणि परत आपल्याला दुसऱ्या बाजूने 3 ते 4 मिनटात कटलेट फ्राय करून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता आपले कटलेट क्रिस्पी झाले आहेत, लालसर रंग आलाय। अशा प्रकारे आपले इथे फणसाच्या बियांचे कटलेट बनवून तयार झाले आहेत। त्याला तुम्ही एका प्लेटमध्ये टिश्यूच्या पेपरवरती काढून घ्या जेणे तुमचं जे एक्स्ट्रा तेल असेल ते टिश्यू पेपर ऑब्झर्व करून घेईल। आपले कटलेट आता खाण्यासाठी एकदम तयार झाले आहेत। कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता। आजची माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।